तुम्ही पाहताय एबीपी माझा. अपयशाने खचून जाणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे, डोळ्यात अंजन घालणारी. ही बातमी बघा आणि मगच पुढचा विचार करा. डाळिंबाची ही बाग संघर्षाचं प्रतीक आहे आणि त्याला फुलवणारी ही तीन पोरं त्या संघर्ष कथेचे नायक. 15 वर्षांपूर्वी आतड्याच्या विकाराने त्रासलेल्या वडिलांनी आत्महत्या केली. पतीच्या निधनानंतर लक्ष्मीबाईंनी तान्हुल्यांना घेऊन नेटाने घर चालवलं, पण वर्षाभरापूर्वी लक्ष्मीबाई ही गेल्या आणि पोरं पोरकी झाली. पण आईनं लावलेली डाळिंबाची झाडं बहरली आणि पोरांनीही दुःखाला टाचांखाली चिरडत बाग फुलवायला सुरुवात केली. सगळी शेती आम्ही करतो घरीच. बहिणी काम करू लागते, खुरपू लागते. हे दुसरं बिन रातचं पाणी भरायचं काम मीच करतो. डाळिंबाली म्हणून आम्ही खुश आहे. बहिणींसाठी भावाने जीवाचं रान केलं, त्यांची शाळा कधीच चुकू दिली नाही. तो आम्हाला समजतो, कष्ट करतो, आम्ही पण काम करू लागतो. म्हणजे माझा भाऊ म्हणजे माझे आई वडीलच झालेत. माझा भाऊ डाळिंबीची आवरात किंवा कॉलेज पण करतो. आम्ही दोघी बहिणी दररोज दोघी बहिणी सोबतच काम करतो. आम्ही कष्ट करतो. काय मदत करता भावाला? तेसा भावाला निंदी, खुरपी, कापूस येसणी, तूर सोंगणी, बाजरी सोंगणी हे कष्ट करतो आम्ही. पोरांनी शेतीसाठी कर्जही घेतलंय, पण ती फेडण्याची धमक त्यांच्यात आहे. आरतीला शिक्षक व्हायचंय, ज्योतीला डॉक्टर. आत्महत्या करणं चांगलं नसतं, कारण की मला वाटतं माझी आई वारली आहे. आत्महत्या करणं पाप असतं. आपण आपल्यावर कर्ज असलं तरी पण आत्महत्या करू नयेत. आपल्याला शेती आहेत, आपण शेतीमध्ये काम करून कसं पण आपण कर्ज फेडू शकतो. पण एकदा आत्महत्या केल्यावर वापस येऊ शकत नाही, त्यामुळे आत्महत्या करणं पाप आहे. एका शायरने असं म्हटलं आहे की कोण कहता है की आसमान में छेद नहीं होता, एक पत्थर तबियत से उछाल होतो यारो. या तीनही पोराची जिद्द पाहिली की त्या शायरनी वाक्य जणू काही यांच्या जिद्दीसाठीच लिहिली असावीत असं वाटतं. शिवाय या दृश्यातली सकारात्मकता देखील थोड्या बहुत संकटांना घाबरून मरण जवळ करणाऱ्यांना जगण्याची नवी उमेद देणारे ठरतील. कॅमेरामन धनंजय दारुंटे सह कृष्णा केंडे, एबीपी माझा, सेलूद, औरंगाबाद. परिस्थिती आपल्यातल्या प्रत्येकावर कधी ना कधी येतेच, मात्र त्या परिस्थितीला बळी पडून खचून जर आपण कोलमडून गेलो तर काहीच होऊ शकत नाही. पण जर हिमतीनं उभं राहिलो तर काय नंदनवन फुलू शकतं हे या तिघा भावंडांनी सिद्ध केलंय. एक छोटासा ब्रेक घेऊया, बघत रहा एबीपी माझा.